कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नाबाबत तसेच निर्माण होणाऱ्या समस्येबाबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह हो, कामगार विभागासोबत बुधवारी आढावा बैठक घेतली मजिप्रा विभागाच्या सभागृहात बैठक घेऊन अनेक कंत्राटी कामगारांनी आपल्या समस्या स्पष्ट केल्यात यावर कंत्राटी कामगारांचे वेतन करताना ते त्यांच्या खात्यावर देण्यात यावे कंत्राटदाराचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशा सूचना खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत काम करणाऱ्या व इतर कंत्राटी कामगारांवर कंत्राटदारांकडून अन्याय होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी मजिप्रा व कामगार विभागाला दिले स्थानिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चाच्या विभागीय अध्यक्ष भाग्यश्री देशमुख मुख्य अभियंता प्रशांत भांबरे अजय लोखंडे कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल मेहरे यांच्यासह अन्य उपस्थित होते कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या विविध कामगारांनी खासदार डॉ अनिल बोंडे यांच्याकडे बैठकीदरम्यान समस्या मांडल्या त्या समस्यांचे थेट निराकरण यावेळी करण्यात आले सोबतच कंत्राटदारांकडून अन्याय झालेल्या कामगारांचे वेतन वेळेत करावे कर्तव्यावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कर्तव्यावर घ्यावे तसेच त्यांच्यासोबत अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी व संबंधित कंत्राटदारांना केल्या कामगार विभागाने त्यांचा पुरावा करावा असेही त्यांनी स्पष्ट केले केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत त्याचा लाभ त्यांना कामगार विभागाने मिळवून द्यावा कंत्राटी कामगारांचे वेतन करताना ते त्यांच्या खात्यावर देण्यात यावे कंत्राटदारांचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग करावा असेही डॉ अनिल बोंडे यांनी यावेळी म्हटले